नमस्कार, मी काकी। काकी किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दिवाळी फराळामध्ये केली जाणारी शंकरपाळी। शंकरपाळी बनवण्यासाठी साहित्य छोटे छोटे वाट्यांमध्ये साहित्य घेतलेले आहे। एक वाटी दूध घेतलेले आहे, एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटीला थोडस कमी तूप घेतलेलं आहे। आता हे वाट्याचे प्रमाण, ह्या वाट्या पण एकदम अशा छोट्या आहेत। तुम्ही अर्धी अर्धी वाटीचे प्रमाण घेतलं तरी चालेल। आता आपण गॅसवर एक पातेलं ठेवूया। आता त्यामध्ये पहिल्यांदा दूध घालून घेऊया, त्यानंतर ना साखर घालूया, तूप घालूया। तूप मोजून घेताना विरघळूनच घ्यायचं तूप, कारण घट्ट जर तूप घेतलं तर ते जास्त भरत, म्हणून तूप हे वाटीचं प्रमाण घेताना वितळवूनच घ्यायचं, म्हणजे बरोबर प्रमाण होतं। आता हे फक्त आपल्याला साखर विरघळेपर्यंत एकजीव करून घ्यायचं। आता हे साखर, दूध आणि तूप एकदम आपल्याला हलवून असं एकजीव करून घ्यायचं। साखर विरघळली की गॅस बंद करायचा। आता साखर विरघळलेली आहे, आपण गॅस बंद करून घेऊ। आता हे मिश्रण थंड होण्यासाठी आपण एका परातीमध्ये गार करायला ओतून घेऊ। मिश्रण थंड झाल्यावर त्यात 2 चमचे बारीक रवा घालायचा। आता त्यानंतर ना त्यात अगदी थोडस मीठ टाकायचं। आता हे सर्व आपल्याला असं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं। आता त्यानंतर ना ह्यात बसेल एवढा मैदा घालायचा, अगदी थोडा थोडा मैदा घालून असं हलवत राहायचं, एकदम मैदा नाही घालायचा। हाताने मळता येईल एवढा आपल्याला ह्यात असा मैदा घालायचा। आता पीठ असं एकदम घट्ट मळून घ्यायचं, जेवढा मैदा बसेल तेवढा ह्यात मैदा घालायचा। मैद्याचं प्रमाण कमी होऊ द्यायचं नाहीतर आपल्या शंकरपाळ्या अशा तेलात टाकल्या की विरघळते। आता हे पीठ मळून झालेले आहे, ह्या वाटीने जवळजवळ 3 ते 3.5 वाट्या मैदा लागलेला आहे। आता हे पीठ आपण रवा टाकल्यामुळं जरा 10 ते 15 मिनिटं हे असं मुरवायला ठेवून झालेत। आता हे आपलं पीठ मुरलेलं आहे। आता ह्या पीठाचे मी असे गोळे करून घेतलेले आहे। आता आपण शंकरपाळी लाटायला सुरुवात करू। तेल तापवायला ठेवलेलं आहे। लाटताना जर तुमचं पीठ असं झालं तर हे थोडस मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजे ते आणखीन एकजीव होईल। हे असं फोडून पीठ मिक्सर मध्ये टाकायचं आणि बंद चालू करून फिरवून घ्यायचं आणि नंतर मग शंकरपाळी लाटून घ्यायची। असं मिक्सर बंद चालू करून असं पीठ आपल्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं। आता 3 च्या 3 गोळे मी मिक्सरला फिरवून घेतले। आता हे थोडस मळून आपण आता ह्याची शंकरपाळी करून घेऊ। मिक्सरला पीठ बारीक केल्यानंतर ना त्याच्यात थोडस अगदी खायचे 2 चमचे दूध टाकायचं आणि असं मळून घ्यायचं, असं पीठ मळून घ्यायचं, थोडस दूध टाकून। ह्यात तू पण साखर असल्यामुळं लाटताना ह्याच्या कडा अशा थोड्याशा चिरडतातच, त्यासाठी पहिल्यांदा ह्या कडा अशा कट करून घ्यायच्या।
शंकरपाळी जास्त जाड करायची नाही, कारण ती आतून तशीच कच्ची राहते म्हणून जास्त जाड नाही लाटायची. शंकरपाळी आपली लाटून झाली, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल जास्त कडकडीत करायचं नाही, अगदी मीडियमच तेल गरम करायचं. गॅस बारीक केलाय. आता मंद गॅसवरच आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची. जर तुमची शंकरपाळी तेलात विरघळली तर तुम्ही परत त्यात असा मैदा टाकून मळून घ्या, कारण साखर जास्त झालेली असती म्हणून तेलात शंकरपाळी विरघळते. म्हणून मैदा टाकून परत मळून घ्यायचं. अगदी बारीक गॅसवरच ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. मंद आचेवर अशा सोनेरी कलर येईपर्यंतच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे. शंकरपाळ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. खुसखुशीत आणि लेअर्स पडलेली आपली शंकरपाळी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.